नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने 15 जुलै रोजी आपली एक अपडेट आलेली आहे, ती आपण चेक करूया. तर यासाठी आपल्याला जावं लागेल सीईटी सेलच्या वेबसाईटवरती, ते म्हणजेच CET.org या वेबसाईटवरती. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चॅनलला फॉलो करा. आपण सीईटी सेलच्या होमपेजवरती आलो आहोत. होमपेजवरती आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो जेथे आपल्याला विविध कोर्सेस पाहायला मिळतात. त्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत बीएड याला क्लिक करायचं आहे. बीएडला क्लिक केल्यानंतर परत एका पेजवरती आपण येतो. इथे आल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यूजर मॅन्युअल 2024-25 अशी 15 तारखेला म्हणजेच 15 जुलैला अपडेट आपल्याला अपलोड झालेली पाहायला मिळते. याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच फाईल ओपनसाठी आपल्या इथं ऑप्शन येतो, त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनला क्लिक करताच आपल्याला मॅन्युअल ओपन झालेले पाहायला मिळते. स्टेट सेल मुंबई महाराष्ट्र आपल्या सीईटी सेलचं कोटेशन, तसेच या मॅन्युअलमध्ये असणाऱ्या बाबी आपल्याला इथे दिसत आहेत. तब्बल 18 पेजेसचं हे मॅन्युअल आहे. इंट्रोडक्शन: दिस मॅन्युअल इज इंटेंडेड टू असिस्ट कॅन्डिडेट्स इन द प्रोसेस ऑफ द रजिस्ट्रेशन अँड लॉगिंग इन फॉर बीएड, दॅट इज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण शॉर्टमध्ये कॅप असं म्हणत असतो, कॅप राऊंड असं म्हणतो. त्या संदर्भात माहिती असणारं हे आपल्याला मॅन्युअल पाहायला मिळतं. त्यानंतर होमपेज कसं असेल, त्या होमपेजवरती कसं यायचं, हे आपण जे आत्ता सांगितलं bedcap.maciet.org या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे. सीईटी सेल 2024 असं जरी टाकलं, बीएड कॅप राऊंड 2024 असं जरी आपण टाकलं, बीएड ॲडमिशन्स असं जरी आपण टाकलं म्हणजेच इनरॉल केलं, तर आपण इथं इथपर्यंत पोहोचतो आणि हे होमपेज आपलं ओपन झालेलं पाहायला मिळतं. त्या होमपेजवरती असलेल्या ज्या बाबी आपल्याला इथे पाहायला मिळतात, आत्ताच आपण ज्या पद्धतीने इथे आलो आहोत सेम पेज आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन प्रोसेस ही जी आहे ती कशाप्रकारे पार पाडते हेही इथं दिलेलं आहे. तर कॅन्डिडेट शूड क्लिक ऑन द न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन बटन. आपल्याला इथे वरती थोडं आपण बॅक जाऊया. आपल्याला इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन बटन म्हणजेच ज्याला आपण टॅब असं म्हणतो ती पाहायला मिळते. ज्यांचं रजिस्ट्रेशन अजून बाकी आहे त्यांनी त्या टॅबला क्लिक करून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करायची आहे. त्यानंतर प्लीज प्रोव्हाइड अँड आन्सर टू द मॅन्डेटरी क्वेश्चन्स. जे क्वेश्चन्स तिथं स्टारने दाखवलेले आहेत, रेड स्टारने दाखवलेले आहेत, मॅन्डेटरी म्हणजेच कंपल्सरी, तर ते जे प्रश्न आहेत त्यांना आपण आन्सर द्यायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. हॅव यू अपिअर्ड फॉर महासी बीएड सीईटी 2024, याला जर आपण यस केलं तरच आपल्याला पुढची टॅब ओपन झालेली पाहायला मिळते. आपल्याला इथं यस क्लिक करायचं असतं, आपण त्याला क्लिक केलं असता ते ब्ल्यू होतं आणि त्यानंतर पुढची टॅब आपल्याला ओपन झालेली पाहायला मिळते, जी की आपल्याला शेवटला चेक सीईटी डिटेल्स तिथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर दोन्ही इन्क्लूड करायचं आहे, इनरॉल करायचं आहे. आणि आपण क्लिक करतात चेक डिटेल्स असं आपल्याला पाहायला मिळतं. चेक डिटेल्स केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन आय डी आणि रोल नंबर, रोल नंबर आपल्या हॉल तिकीटवरती लेफ्ट साईडला आहे, तसेच हा आपल्या स्कोअर कार्डवरतीसुद्धा आहे व रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा स्कोअर कार्डवरती आणि हॉल तिकीट दोन्ही गोष्टीवरती आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर त्याला चेक डिटेल्स म्हटलं की लगेच पुढचे आपल्याला टॅब ओपन झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट असं म्हणून पुढे जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून आपण पुढे गेले की आपल्याला जो आपला फॉर्म आहे तो ओपन झालेला पाहायला मिळतो. त्यामध्ये मग आपलं जी प्रोफाईल आहे त्यातली माहिती आपल्याला इथे दिसते. टायटल, त्यानंतर कॅन्डिडेट्स फुल नेम, आपलं पूर्ण नाव, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, ईमेल आय डी, त्यानंतर मोबाईल नंबर, आपण सेट केलेला पासवर्ड, आणि हे करून आपल्याला काय करायचं आहे, रजिस्टर ह्या टॅबला क्लिक करायचं आहे. एक लक्षात घ्या, हा पासवर्ड आपल्याला जो आपला पहिला पासवर्ड होता तोच आपण ठेवला तर तो खूप छान राहील, कारण तो इनरॉल करायला परत आपल्याला लक्षात ठेवायला वेगवेगळे पासवर्ड नको आहेत. त्या पासवर्डने आपल्याला लॉग इन करता येईल. त्यानंतर पुढच्या ज्या बाबी आहेत हे इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण रजिस्टर केलं की नवीन एक टॅब आपल्याला ओपन झालेली पाहायला मिळते, आणि त्या टॅबमध्ये मिळतो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, तो म्हणजेच आपला BD, आणि अशा प्रकारचा आपल्याला एक नंबर मिळतो. आता लॉग इन जे आहे आपल्याला ह्या नंबरने करायचं आहे. बहुतांश विद्यार्थी विचारतात सर लॉग इन होत नाही आहे, तर मग काय करायचं आहे, लॉग इन होत नाही आहे म्हणजेच काय, तर लॉग इन फक्त ह्याच पद्धतीने करता येतं. म्हणजे आपण रजिस्टर केलं की हा नंबर आपला जनरेट होतो, तो पुढच्या पेजवरती येतो, आणि तो नंबर आपण काय करायचा आहे, तर लॉग इनमध्ये टाकायचा आहे, आणि पासवर्ड आपला पहिला तोच पासवर्ड टाकायचा आहे जो आपण ईमेल लॉग इन करताना करत होतो. इथे आपल्याला त्यांनी दाखवलं आहे BD पासून मिळालेला जो लॉग इन ID आहे, युजर ID आहे, आणि त्यानंतर आपला पासवर्ड टाकून आपण काय करायचं आहे, लॉग इन टॅब क्लिक करायची आहे. लॉग इन टॅब क्लिक केल्यानंतर आपल्याला जी इन्फॉर्मेशन आपण भरली होती ती अशा प्रकारे पाहायला मिळते, आणि आपल्याला इथे पाहायला मिळतं ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट. तर ॲप्लिकेशन फॉर्म हा CET नाही हे लक्षात घ्या. हा ॲप्लिकेशन फॉर्म कुठला आहे, तर तो आपल्या कॅप प्रोसेसचा आहे. तर कॅप प्रोसेसचा फॉर्म आपल्याला भरायचा राहिलेला आहे, कोणाचाही तो अगोदर भरलेला नसतो हे लक्षात घ्या, त्यामुळे तो इनकम्प्लीट असं दाखवतो. आणि प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपल्याला पुढचा फॉर्म ओपन झालेला पाहायला मिळेल. मग आपल्याला तिथे हे जे इथं टायटल आहे मिस्टर मिसेस मिस ते आपल्याला टाकायचं असतं, त्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम ऑलरेडी तिथं असतं, त्यानंतर बाकीच्या ज्या बाबी आहेत जसं की हे केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट इथं जी आपल्याला टॅब दिसत आहे ती टॅब यूज करून आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती भरत सेव्ह नेक्स्ट असं करत पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा फॉर्म विविध त्याच्या टॅब्स पाहायला मिळतात. इथं ऑर्फनसाठी कॅटेगरी आणि मायनॉरिटी यासाठी असणारी जी माहिती आहे या अनुषंगाने आपण त्या टॅब भरत जायचं आहे. ज्या टॅब आपल्याला लागू होतात फक्त त्याच टॅब भरायचे आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या. लागू होत नसतील तर तिथं त्याप्रमाणे आपल्याला इनरॉल करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सेव्ह नेक्स्ट करायला विसरायचं नाही, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्यानंतर आपण मेन पेजवरती आलो आहोत ज्याला आपण डॅशबोर्ड असं म्हणतो. तर ह्या डॅशबोर्डवरती आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म हे पाहायला मिळतो, त्यानंतर आपला प्रोफाईल ॲड्रेस, त्यानंतर कॅन्डिडेट टाईप, त्यानंतर कॅटेगरी, तर ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. इथेही आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्याला सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर परत इथं आपल्याला एक स्पेशल क्वेश्चन विचारलेला आहे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठासाठी आपल्याला ॲप्लाय करायचं आहे का नाही. आपण जर एस केलं, आपलं संस्कृत असेल तर आपल्याला येस करता येतं, किंवा ज्यांचं संस्कृत नाही त्यांनी नो करायचं असतं. त्यानंतर स्पेशल BEDसाठी तुम्हाला इनरॉल व्हायचं आहे का नाही, तर इथं येस किंवा नो आपल्या पद्धतीप्रमाणे आपण त्याला काय करायचं आहे, भरायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं म्हणायचं आहे सर्व माहिती भरल्या झाल्यानंतर, आणि त्यानंतर आपल्याला हे पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं. तर आपलं जे क्वालिफिकेशन आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच तुम्ही दोन्ही पार्ट जर PG पूर्ण केले असतील तरच तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कन्सिडर होतं, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. PG फक्त एकच पार्ट पूर्ण केला म्हणजे फर्स्ट इयर पूर्ण केलं, सेकंड इयर केलंच नाही, किंवा सेकंड इयरला थर्ड सेमिस्टर केलं, फोर्थ सेमिस्टर केलंच नाही, त्याला PG म्हणत नाहीत हे लक्षात घ्या. पूर्ण आपलं PG पूर्ण असेल तरच आपण इथं ह्याला क्लिक करायचं आहे, अन्यथा आपण काय करायचं आहे, UG क्वालिफिकेशन तिथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले SSC जे मार्क्स आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत. आपण ह्या ॲड क्वालिफिकेशन केलं की तिथं अगोदर SSC येतं, SSCचे आपण मार्क्स भरले की मग तिथं HSC येतं, HSCचे मार्क भरले की ग्रॅज्युएशन येतं, आणि ग्रॅज्युएशनचे भरल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यानंतर परत आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे, आणि त्यानंतर सर्व माहिती आपल्याला एकदा दाखवली जाते ती आपण चेक करायची आहे, आणि त्याच्यात काही बदल असेल तर लगेच बदल करून घ्यायचा आहे, नसल्यास सेव्ह असं केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला परत एकदा चेकरबोर्ड येतो, त्या चेकरबोर्डमध्ये आपल्याला हे चेकबॉक्सेस पाहायला मिळतात. तर चेकबॉक्स आहेत स्पेशलायझेशन सब्जेक्ट जे आहेत, तर PG आपला स्पेशलायझेशन सब्जेक्ट असेल UG असेल तर त्यानुसार आपल्याला तो चूज करायचा आहे, इथून घ्यायचा आहे, आणि त्याला आपण जो सब्जेक्ट आपला असेल त्याला आपण क्लिक केलं तर तो सब्जेक्ट काय होतो, आपल्याला इथं ग्रीन झालेलं दिसतं, आणि ग्रीन झाल्यानंतर तो सब्जेक्ट चूज होतो. याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला साईन आणि फोटो ह्या दोन गोष्टी काय करायच्या आहेत,
अपलोड करायचे आहेत. लक्षात घ्या, आपण इथं जे ब्राउज आपल्याला दिसतंय त्याला आपण क्लिक करायचं आहे. तर आपला जो फोटो आहे त्या फोटोचं इथं मेजरमेंट दिलेलं आहे त्यांनी, फोटो किती मोठा पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. एकतर फोटो आपला JPG हा एक फॉर्मॅट आहे किंवा JPEG हा एक फॉर्मॅट आहे. ह्या दोन फॉर्मॅटपैकी एक इजी जो फॉर्मॅट आहे तो आपण चूज करायचा आहे. त्या फॉर्मॅटमध्ये आपला फोटो बसवायचा आहे. फोटो आपला 20 ते 50 KB असावा. तर आपण एक मधली संख्या निवडूया 30 KB, म्हणजे आपल्याला 30 KB JPG फॉर्मॅटमध्ये फोटो तयार करायचा आहे. आणि तो फोटो काय करायचा आहे, ऑलरेडी सेव्ह करून ठेवायचा आहे. ब्राउज केल्यानंतर आपल्या ब्राउझरमधून तो आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा आहे. इथं जेव्हा आपल्याला फोटो दिसेल तेव्हा आपल्याला अपलोड ही टॅब काय करायची आहे, प्रेस करायची आहे, दाबायची आहे. त्यानंतर अपलोड फोटो झाल्यानंतर आपल्याला फोटो व्यवस्थित दिसला की नंतर आपल्याला त्याच पद्धतीने साईन आपली काय करायची आहे, अपलोड करायची आहे. साईनचं पण मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे. तर आपली जी साईन आहे 4 KB ते 100 KB, म्हणजे कुठलाही एक मधला अंक तुम्ही निवडू शकता, त्याप्रमाणे आपली साईन काय करायची आहे, इथे ब्राउज करायची आहे, फोटो अपलोड करायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट असं म्हणून पुढे जायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला जे आपले बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत, सगळ्यात सुरुवातीला अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे आपला ॲप्लिकेशन फॉर्म. CET देण्यासाठी आपण जो फॉर्म भरला होता तो फॉर्म आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपला CET मार्क्स मेमो, ज्याला आपण स्कोअर कार्ड असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला एकतर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, ह्यापैकी एकच जोडायचं आहे, सर्व सर्टिफिकेट्स जोडायचे नाहीत, किंवा TC जोडायचं आहे, किंवा आपली नॅशनॅलिटी असेल तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. त्यानंतर सर्व सर्टिफिकेट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत. सर्टिफिकेट्स कसे अपलोड करायचे तेही आपल्याला त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता अजून एक बाब आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, ती म्हणजे पे ॲप्लिकेशन फी. तर पाहूया ॲप्लिकेशन फी कोणाला पे करायची आहे. तर इथं ट्रान्झॅक्शन आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन फीस भरता येईल. पण ती कोणासाठी आहे हे व्यवस्थित पाहून घ्या. तर ॲप्लिकेशन फी इथे जी सध्या आपल्याला भरायची आहे 200 रुपये, तर ती सर्वांसाठी नाही. द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू पे अॅन ॲप्लिकेशन फी फॉर 200. तर 200 रुपये ॲप्लिकेशन फीस भरायची कशासाठी, इन केस ऑफ कॅटेगरी चेंज फ्रॉम रिझर्व टू द ओपन कॅटेगरी. एखाद्या विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल झालं नसेल, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल झालं नसेल, तर व्हॅलिडिटीसाठी आपल्याला मुदत मिळते. कास्ट सर्टिफिकेट जर अवेलेबल नसेल आणि त्याला जर वाटलं आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नाही, तर आपल्याला दुसऱ्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे, ही एक कंडिशन. किंवा त्याचे जर मेरिट जास्त असेल तर तो ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर ह्या दोन कंडिशनवाल्यांनीच फक्त फीस भरायची आहे, इतर कुणीही ॲप्लिकेशन फीस भरायची नाही, कारण ही कॅटेगरी चेंज फीस आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर हाय मेरिटवाल्यांनी किंवा कॅटेगरी जर मुख्य डॉक्युमेंट म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट हे जर नसेल तर आपल्याला ओपनमधून फॉर्म भरावा लागेल. कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी नाही, म्हणजेच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येईल असे जे विद्यार्थी असतील त्यांनी ही फीस भरायची गरज नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. फक्त कास्ट सर्टिफिकेट नाही, किंवा आपलं मेरिट जास्त आहे, आपले मार्क्स जास्त आहेत असं ज्यांना वाटत असेल आपला ओपनमध्ये नंबर लागेल, फक्त त्यांनीच काय करायचं आहे, ही फीस भरायची आहे. पण एक लक्षात घ्या, ही फीस भरल्यानंतर तुमचा रिझर्व कॅटेगरीमधून जो कन्सिडरेशन होतं ते कॅन्सल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे आपला ओपनमधूनच नंबर लागतो. त्यानंतर इफ देअर इज नो चेंज इन द कॅटेगरी द कॅन्डिडेट शूड प्रोसीड टू कन्फर्म द ॲप्लिकेशन फॉर्म. कॅटेगरीमध्ये काही चेंज नसेल तर त्यांनी फीस भरायची नाही, आणि जसाल तसा फॉर्म काय करायचा आहे, प्रोसीड करायचा आहे, पुढच्या स्टेप काय करायचे आहेत घ्यायचे आहेत. त्यानंतर जे विद्यार्थी भारताच्या बाहेर राहतात, म्हणजे भारताच्या बाहेरील विद्यार्थी आहेत, NRI स्टुडंट, फॉरेन स्टुडंट, त्यांच्यासाठी ॲप्लिकेशनसाठी प्रत्येकासाठी फीस आहे. कॅटेगरी किंवा नॉन कॅटेगरी असा तिथं भाग नाही आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जे बाहेरून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना 5000 रुपये फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते. कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म ही सगळ्यात शेवटची बाब असते. फॉर्म तुम्ही एकदा कन्फर्म केला की कुठलाही बदल आपल्याला फॉर्ममध्ये करता येत नाही. इथं आपल्याला एकदा फॉर्म दाखवला जातो, तुमच्या सगळ्या माहिती बरोबर आहेत का, तुमचं पर्सेंटेज बरोबर आहे का, तुमचा फोटो करेक्ट आहे का, सही करेक्ट आहे का, हे सगळं चेक करायचं. कुठलाही बदल असला तर तो तुम्हाला करता येतो. पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म कन्फर्म करता, इथे कन्फर्मचं एक बटन आहे, टॅब आहे, ते कन्फर्म केल्यानंतर कुठलाही बदल तुम्हाला फॉर्ममध्ये करता येत नाही. मग डायरेक्ट ऑप्शन कशाचा येत असतो, तर त्याला फॉर्मला प्रिंट करण्याचा, सेव्ह करण्याचा. हा ऑप्शन आल्यानंतर आपल्याला बदल करता येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अशा प्रकारे आपली 15 तारखेला, म्हणजेच 15 जुलै 2024 अपडेट आलेली आपल्याला पाहायला मिळते, ती आपल्याला फॉलो करायची आहे. विद्यार्थी मित्रो, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा.
लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.